खबरांकडे आजच्या आपण वळूया, पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघतो आहोत. मुंबईत रेल्वे स्टेशन्सवर रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे. दादर स्टेशनवर ही चाचणी सुरूही झालेली आहे. पालिकेनं सगळ्या वॉर्डमधील अतिरिक्त आयुक्तांना अशी चाचणी करण्याचे आदेश दिलेले होते. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असेल तर घरी जाऊ दिलं जाईल, अन्यथा क्वारंटीन सेंटर किंवा गरजेचं असेल तर रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. चार अतिबाधित राज्यांमधून आलेल्या ट्रेन्समधून जे उतरतील त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यातील पॉझिटिव्ह पेशंटची माहिती राखली जाईल, त्यांना ट्रॅक केलं जाईल. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा ही ती चार राज्य जी अतिबाधित राज्य आहेत, जिथून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जो कोणी येईल त्याची अँटीजेन टेस्ट असणार आहे. येणाऱ्या प्रवाशांना कोविडची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं काढल्यानंतर महापालिकेनं चाचणी पथक रेल्वे स्टेशन्सवर नेमून ठेवलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, खरं तर महत्त्वाची जरी ही बातमी असली, हे पाऊल जरी महत्त्वाचं असलं तरी खूप मोठं नियोजन याकरता लागणार आहे, खूप मोठा कर्मचारी वर्ग याकरता लागणार आहे, काय अपडेट? अगदी बरोबर सुवर्णा, कारण राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार जे रस्त्यानं म्हणजे जे कारनं, रेल्वेनं आणि त्याचबरोबर बाय एअर प्रवास करणार आहेत अशा सगळ्यांनाच आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे. पण राज्य सरकारचं जेव्हा परिपत्रक आलं होतं तर साधारणतः त्यानंतर लगेचच त्यांचे टेस्ट रिपोर्ट त्यांना मिळून त्यांनी प्रवास करणं शक्य नव्हतं. त्यामुळे पालिकेच्या सगळ्या सहाय्यक आयुक्तांना पालिकेनं आदेश असे दिलेले आहेत की आपापल्या ठिकाणी येणाऱ्या ट्रेनचा सगळा माहिती घ्यायची आहे आणि त्या त्या ट्रेनच्या प्रवाशांची आता याच्या पुढे एक डेटा बनवायचा आहे की ज्याच्यानुसार ज्यांचे अँटीजेन टेस्टिंग असे रेल्वे स्टेशन्सवर बाहेर येणाऱ्या किंवा रस्त्याने येणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांचे जे कोणाचे जर अँटीजेन टेस्टिंग पॉझिटिव्ह आलं तर त्याचा डेटा सांभाळायचा आहे. कारण याच्या पुढे रेल्वे स्टेशनवर आणि बाकी ठिकाणी हे टेस्टिंग सुरू करण्यात आल्यानंतर जे कोणी पॉझिटिव्ह येतील त्यांना घरी जायला मुभा नसेल, त्यांना क्वारंटाईन सेंटर किंवा मग त्यांना जर सिमटम्स असतील तर रुग्णालयात दाखल व्हावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं आपण बघतोय की अनेक ठिकाणी दुसरी लाट आली, महाराष्ट्रामध्ये ती येण्याची शक्यता आहे, अजून तसं काही दृश्य दिसत नाहीत किंवा तसं काही बघायला मिळत नाही वातावरण, पण येऊ नये यासाठी राज्य सरकारनं हे पुन्हा एकदा अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते सुरू केलेले आहेत आणि ते खूप गरजेचं आहे. जसं तू म्हणालीस की खूप जास्त यासाठी एकूणच कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्याच अनुषंगाने एकच प्रश्न फक्त, बघ आर्थिक राजधानी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत आहेत आता अनलॉक 5 सुरू झाल्यानंतर किंवा त्याचे नियम लागू झाल्यानंतर, मग बस स्टँड असो किंवा विमानतळ असो किंवा स्टेशन असो इथे कसं नियोजन केलं जाईल? आपल्याला माहिती आहे की याआधी बाय एअरने येणाऱ्या किंवा फ्लाईटने येणाऱ्या प्रवाशांसाठी तिथे काही स्कॅनिंग सेंटर्स उभारण्यात आले होते. आता पालिकेनं जे नवे नियम सुरू केले आहेत किंवा नवी टेस्टिंग सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार एकूणच पालिकेचा कर्मचारी वर्ग, पालिकेचा हेल्थ डिपार्टमेंट आणि बाकी इतर जे व्हॉलंटियर्स, त्यांनी खरं तर दर दिवसाचा जो साधारणतः एक पगार असतो तो देऊन काही व्हॉलंटियर्स कामाला घेतले गेले 8 महिन्यांपासून, त्याचा वापर करून हे नियोजन केलं जाणार आहे. आणि आज म्हणूनच न्यूज 18 लोकमत यावर नजर ठेवणार आहे की ज्या ज्या बॉर्डर्स आहेत किंवा जिकडे जिकडे चेकपोस्ट आहेत तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. खरंच जे पालिकेनं आदेश दिले किंवा राज्य सरकारनं जे परिपत्रक काढले त्याचा अवलंब केला जातोय का, त्याची त्यानुसार योग्य तपासणी केली जाते, हे आज आपण खरं तर दिवसभर नक्कीच यावर नजर ठेवून आहोत. खरं स्वाती, अजून एक मुद्दा, आता समजा या चार राज्यांमधून आलेल्या ज्या ट्रेन्स आहेत मुंबईत, तर एखाद्या वेळेला एखाद्या ट्रेनमधनं जर 100 जास्त लोक उतरली तर त्यांची अँटीजेन टेस्ट करणं यात नागरिकांना सुद्धा संयम बाळगावा लागणार आहे, कारण वेळ लागू शकतो या सगळ्या प्रक्रियेकरता. खरं तर जर मुंबईला या सगळ्या म्हणजे मुंबई सारख्या डेन्सली पॉप्युलेटेड जर शहराला वाचवायचं असेल तर या सगळ्याच प्रवाशांना थोडासा धीर धरावा लागेल, कारण हे फक्त म्हणजे हे फक्त त्यांच्यासाठी नाहीये तर कोट्यावधी मुंबईकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या मायग्रेटेड लोकांचा हा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांना साहजिकच आहे. आणि बरं, हे सेंटर्स काही एक म्हणजे एका रेल्वे स्टेशनवर एक असेल असं नाहीये, कारण आपण जर बघितलं एखादी गाडी जर येते ती बोरिवलीला थांबते, ती बँड्राला थांबते, ती पुन्हा पुढे सरळ मग मुंबई सेंट्रलला थांबते, तर या ज्या तीन ठिकाणी, कारण अनेक जण बोरिवलीला उतरणारे आहेत, अनेक जण बँड्राला उतरणार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी हे सेंटर्स असतील आणि फक्त एखादं टेबल असं आपण धरू नये गृहीत, तर खूप सारी टेबल्स आणि त्यावर खूप सारे कर्मचारी असतील, जास्तीत जास्त लोकांची कोरोना टेस्ट केली जाईल अशी व्यवस्था केली गेलेली असेल. धन्यवाद स्वाती आपण ही माहिती दिल्याबद्दल. ठाणे स्थानकावर